इन सोलापूर न्यूज न गुरुजनांची अपंगगिरी पुराव्यासह दाखवून दिली। अपंगत्वाचे खोटे दाखले सादर करून सवलतींचा लाभ घेण्याचा अक्षम्य गुन्हा या शिक्षकांनी केलाय। 163 शिक्षकांची ही भली मोठी यादी आहे। फसवणूक गुन्हा उघडपणे दिसताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून केवळ कार्यवाहीचे कागदी घोडे नाचवले जात आहेत। अहमदनगरमध्ये अशा 73 महाभाग शिक्षकांचा तेथील प्रशासनानं कार्यभाग उरकला। सोलापुरात मात्र बनेल शिक्षकांची होते पाठ राखण। आता तर संशयाची सुई मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे जाते। भ्रष्टाचारांचे तारणहार अशी अरुण डोंगरे यांची प्रतिमा तयार झाली आहे। गौण खनिज घोटाळा, स्वच्छता अभियान, वसतिगृह अनुदान प्रकरण अशा एक नाही अनेक विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरेंनी केली ती चालढकल। कधी एक भूमिका तर कधी दुसरंच वक्तव्य। वेळ मारून नेणं, कुठलीही कारवाई न करणं, गैरप्रकारांची पाठराखण करण्याचाच अरुण डोंगरे यांचा पवित्रा। आता गुरुजनांच्या अपंगगिरीलाही अरुण डोंगरे सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतायत। दाखले सादर करण्याचा आदेश, पुन्हा अशीच नोटीस, कधी शोकॉज नोटीस, कधी 2 महिन्यांची मुदत, कधी तोंडातून 15 दिवसांचा शब्द, तर कधी गुरुजनांना महिन्याची मुदत। अरुण डोंगरेंची चाललीय बेबंदशाही। उघडपणे कारवाई पासून काढला जातोय पळ। लबाड गुरुजनांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली। लबाडी करून, फसवणूक करून, गुन्हा करून या शिक्षकांची शिरजोरी कायम आहे। कशी होतीय हिम्मत? का नाही कारवाईची जरब? कोण आहे हा भ्रष्टाचाराचा शिरोमणी? अहो, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मते गुरुजनांची बनेलगिरी हा भ्रष्टाचार नाहीच। आता सांगा, कोण कशी केव्हा या गुरुजनांना शिक्षा करणार? डोंगरे साहेब लक्ष्मी दर्शनानं अपंगत्वाचे बोगस दाखले निघाले, खाबूगिरीनं शिक्षण विभागानं त्याला मान्यता दिली, एका महिन्यातच 163 शिक्षक अपंग कसे झाले असा प्रश्न अरुण डोंगरेंना पडलाच नाही किंवा सोयीस्कररित्या त्यांनी त्याकडे डोळे झाक केल्याचं दिसतं। मग आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर अशी झापड आली कशी? आज नाही तर 6 महिन्यापासून गुरुजनांची अपंगगिरी चव्हाट्यावर आली आहे। पुरावा पुरावा तोही इन सोलापूर न्यूजनं समोर आणला। तरीही आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी थंडच आहेत। अपंगत्वाचे खोटे दाखले आपण सिद्ध करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नव्या कायद्यानुसार सर्जनही दाखल्यांची शाश्वती देत नाहीत असंही डोंगरे यांचं म्हणणं आहे। एकूणच अरुण डोंगरे यानं या प्रकरणाची फाईलच बंद करायची आहे। प्रशासन यंत्रणेत पैसा मुरतो, भ्रष्टाचार पाजरतो असं म्हणतात ते काही उगाच नाही। जिल्हा परिषद सभागृहात गुरुजनांच्या अपंगगिरीविषयी आवाज उठला, माध्यमांनी प्रकरण लावून धरलं, इन सोलापूरनं भ्रष्टाचाराचा बाप दाखवला, बनेल गुरुजनांचं श्राद्ध कधी असा सवाल विचारला। पण पहा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कशी बोबडी वळली आहे। पहा सर्वासर्वीचा प्रयत्न, अरुण डोंगरे करतायत भ्रष्टाचारी गुरुजनांची पाठराखण। हे करताना त्यांचा मानसिक तोलही ढासळतो आणि पत्रकारांवरच त्यांची चिडचिड सुरू होते। 2 महिन्याची मदत कशासाठी लागते सांगा, आणि तुम्ही शोकॉज नोटीस द्यायला सांगितली सर, शोकॉज नोटीस सुद्धा दिलेली नाही सर।
आणि आता 2 महिने त्यांनी मदत म्हणतात, 2 महिने मदत नंतर कारवाई करतो. एकदा म्हणजे नाही म्हटलं ना, मी हो म्हटलं मला काय अडचण नाही. एकदा मी तर स्वतःहून मी कार्य करत आहे असं काही नाही, परंतु शिक्षण अधिकारी सुद्धा त्याची जबाबदारी त्यांनी संस्कृती घेतली पाहिजे. सर कसं आता मी एक शिक्षक आहे, मी आपण त्याची कमिटी स्थापन केली होती आणि कमिटीने असा रिपोर्ट दिला की त्यामध्ये त्यांचं नवीन ऑनलाईन सर्टिफिकेट काढून घ्यावं. ऑनलाईन सर्टिफिकेट काढण्यासाठी त्यांना सगळ्यांना पत्रव्यवहार चालू आहे. त्यापैकी काही लोकांनी ऑनलाईन सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. ज्या शिक्षकांनी अजूनपर्यंत ऑनलाईन सर्टिफिकेट दाखल केले नाही त्यांना मी शोकॉज नोटीस देऊन आणि विशिष्ट मुदत देऊन ते जर आणलं नाही तर त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. किती दिवसाची मुदत सांगा? जवळपास एक महिन्याच्या मुदतीमध्ये ते आम्ही देऊ त्याला. ते झालं नाही तर काय होणार? यामध्ये कुठेतरी नाही त्यांच्या हे बघा, त्यांच्याकडे ऑलरेडी भ्रष्टाचार कुठला मुद्दा येत नाही. त्यांच्याकडे प्रमाणपत्र होतं, ते खरं की खोटं आहे हा एक मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे हा सीएसने दिलेला दाखला आहे. आम्ही सिव्हिल सर्जनकडे रेफर केलं होतं. सिव्हिल सर्जन म्हणतो की हा खरं आहे की खोटं आहे, आता तो तपासाचे अधिकार मला नाही आहे, कारण नवीन जिल्हा आला आहे आणि नवीन जिल्ह्यानुसार सगळे प्रमाणपत्र हे ऑनलाईन काढायला पाहिजे. आणि जेव्हापर्यंत नवीन ऑनलाईन दाखले होत नाही तेव्हापर्यंत तो खरं आहे की खोटं आहे हे म्हणायचे अधिकार आपले पण नाही आहे. सिव्हिल सर्जनने आज असं सांगितले की जे तुमच्याकडे ज्या ज्या शिक्षकांनी 163 शिक्षकांनी ऑनलाईन म्हणजे जे मॅन्युअल सर्टिफिकेट दाखल केलं आहे त्याच्या रिचेकिंगला पडताळणी करण्यासाठी सर्व सर्टिफिकेट आमच्याकडे पाठवावे. त्याचे शिवना अधिकार आहेत, शिवने सांगितलं तर ते आमच्याकडे, कारण ते रेल्वे कर्मचाऱ्यांचे आमच्याकडे ऑलरेडी पाठवलेले आहे आणि पाठवल्यानंतर त्यांचं जे ओपिनियन आणि फाईल होती ती मी सांगतोय. त्यांनी म्हणतात की आमच्याकडे असे पाठवलेले नाही. मी फाईल वरचं ओपिनियन सांगतोय, मग कोण कुठे बोलत असं ते बघावं. एक महिन्याच्या मुदतीनंतर तुम्ही कारवाई करणार? गुरुजनांची अपंगगिरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं घेतलेलीच नाही, ते करतायत चाल ढकल. या पाठीमागचं गौड बंगालही उजेडात येईलच. मात्र जिल्हा परिषदेत प्रचंड बजबजपुरी माजलेली असताना डोंगरे शिक्षण अधिकाऱ्यांवर प्रकरण ढकलतायत. शिक्षण अधिकारी डोंगऱ्यांकडे बोट दाखवतायत, इकडे बनेल शिक्षक मोकाट फिरतायत. साऱ्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून आधी त्यांची चौकशी करण्याची मागणी अपंग संघटना करतायत. एकीकडे राज्य शासन पारदर्शक कारभाराचे ढोल बडवत असताना गुरुजनांच्या अपंगगिरीतून सोलापूर जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा वणवा पेटलेला असताना अरुण डोंगरे नामक वरिष्ठ अधिकारी महाघोटाळ्याची पाठराखण सारवासारव करत असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल. गुरुजनांच्या अपंगगिरीविषयी वरिष्ठ पातळीवरून पावलं उचलली जात असताना मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या भूमिकेची खातरजमा केली जावी अशी मागणी होती.